मित्र हो, आतापर्यंत आपण पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठामध्ये प्रदूषण म्हणजे काय आणि प्रदूषणाचे कोणकोणते प्रकार आहेत हे पाहिलेलं आहे आणि म्हणूनच पर्यावरणाची होणारी जी ही हानी आहे ती रोखण्यासाठी गरज पडते ती पर्यावरण संवर्धनाची. आपला पुढचा मुद्दा असतो आहे पर्यावरण संवर्धनाची गरज, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ज्याला आपण म्हणतो. तर पर्यावरणामध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी लोकांचा मोठा लोकसमुदाय जो आहे तो यामध्ये सहभागी होणं फार महत्वाचं आहे. म्हणजेच काय तर एक मोठी लोक चळवळ निर्माण झाली तरच पर्यावरणीय समस्या ज्या आहेत त्या दूर होऊ शकतात, त्या प्रश्नांना उत्तरं मिळू शकतात. पण होतं काय की सामान्य लोकांना पर्यावरणाविषयी जे काही कायदे आहेत, जे काही नियम आहेत ते माहिती नाही आहेत. त्यामुळेच मित्र हो, मुलांमध्ये लहान वयापासूनच पर्यावरणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन, पर्यावरणाविषयी प्रेम आणि त्याविषयी माहिती असणं फार महत्वाचं आहे. म्हणूनच तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला पर्यावरणीय व्यवस्थापन हा जो पाठ आहे तो देण्यात आलेला आहे. तर पहा, वेगवेगळे देश जे आहेत मग ते विकसित असतील, अविकसित असतील किंवा विकसनशील असतील, हे देशही पर्यावरणीय समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहेत आणि त्या दिशेनं त्यांचे जे काही प्रयत्न आहेत ते चालू आहेत. व पहा, 1972 मध्ये युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, युनो, संयुक्त राष्ट्र संघटना ज्याला आपण म्हणतो, यांची मानवी पर्यावरण विषयक एक परिषद भरवलेली होती आणि त्याच्यामध्ये प्रथमतच पर्यावरणीय समस्या ज्या काही आहेत यांच्याबद्दल चर्चा करण्यात आली आणि त्याच्यातूनच पर्यावरण संवर्धनासाठी UNEP म्हणजेच युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम जो आहे याची स्थापना करण्यात आली. आणि त्याच्यानंतर भारतामध्ये चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पर्यावरणीय समस्याबद्दल विचार करण्यात आला आणि त्याच्यातून पर्यावरण संवर्धनासाठी पर्यावरण विभाग असा एक वेगळा विभाग जो आहे तो निर्माण करण्यात आला. आणि 1985 पासून भारतामध्ये पर्यावरण विभाग आणि वन विभाग जो आहे ही दोन्ही मंत्रालय मिळून पर्यावरण आणि वन विषयक जे काही कायदे, जे काही कार्यक्रम आहेत यांचं प्रवर्तन आणि प्रबोधन करण्याचं काम करतात. मग मित्र हो, हे पर्यावरण संवर्धन जे आहे ते आपली एक सामाजिक जबाबदारी आहे. मग ती कशी आहे पहा, की ज्या वेळेला पृथ्वी निर्माण झाली त्याच्यानंतर कितीतरी वर्षानंतर मानवाची ही निर्मिती झालेली आहे. म्हणजेच काय तर मानवाच्या अस्तित्वापासून पर्यावरणाचा आणि मानवाचा संबंध हा आपल्याला दिसून येतो. मग मानवानं काय केलं की पृथ्वीवर वावरत असताना पृथ्वी आपल्या बुद्धीच्या जोरावर, म्हणजेच बुद्धिमत्ता असेल, कल्पनाशक्ती असेल यांच्या जोरावर इतर प्राण्यांपेक्षा आपलं एक महत्वाचं असं स्थान जे आहे ते निर्माण केलं आणि त्यानं निसर्गावर प्रभुत्व निर्माण केलं. त्याच्यानंतर त्यानं निसर्गातून जी काही साधन संपत्ती आहे जेवढी घेता येईल तेवढी घेतली आणि आपलं जीवन जे आहे ते सुखमय आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यातूनच मित्र हो, कुठंतरी पर्यावरणाची हानी जी आहे ती होण्यास सुरुवात झाली आणि पर्यावरणीय समस्या ज्या आहेत त्या निर्माण झाल्या. मग मित्र हो, कधी कधी काय होतं की अजाणतेपणाने का होईना आपल्या हातून अशी काही कृत्य घडून येतात की जी पर्यावरणासाठी हानिकारक आहे ते आपल्याला माहीत नसतं. म्हणूनच शिक्षणातून पर्यावरणाविषयी प्रबोधन फार महत्वाचं आहे. मग पहा, हे जे पर्यावरणाचं संवर्धन आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जर कुणाची असेल तर ती मानवाची आहे. म्हणजेच काय, हानी करण्यासाठी जर मानव जबाबदार आहे तर त्याच जागी ती हानी भरून काढण्यासाठी देखील मानवच कार्य करू शकतो. तर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला हे माहीत आहे का म्हणून एक तक्ता दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पर्यावरणाविषयी जे काही कायदे आहेत, नियम आहेत हे दिलेले आहेत. मग ते कुठले आहेत तर चला पाहूया. त्याच्यामध्ये पहिला कायदा जो आहे तो आहे वनसंवर्धन कायदा 1980. तर मित्रो, या कायद्यानुसार वनांच्या सुरक्षिततेसाठी जी काही जागा आरक्षित म्हणून ठेवलेली आहे ह्या जागेवर इतर कुठलंही काम करण्यासाठी मनाई आहे. म्हणजेच काय तर उदाहरणार्थ केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय अशा ठिकाणी जर कोणी खाणकाम करत असेल तर त्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवून 15 दिवसांच्या कारावासाची जी काही शिक्षा आहे ती करण्याची तरतूद या कायद्यानुसार केलेली आहे. दुसरा कायदा आहे तो म्हणजेच पर्यावरण संरक्षण कायदा 1986. तर मित्र हो, पर्यावरणामध्ये वाढणारे जे काही प्रदूषण आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, पर्यावरणाला हानी पोहोचवणारी ज्या काही व्यक्ती आहेत, संस्था आहेत किंवा कारखाने आहेत यांच्यावर कारवाई करण्यासाठी या कायद्याची जी आहे ती तरतूद करण्यात आलेली आहे. मग या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला म्हणा
कारखान्याला म्हणाल किंवा संस्थेला मापून दिलेल्या मापदंडापेक्षा जास्त प्रदूषके वातावरणात सोडण्याचा अधिकार नाहीये, आणि जर असं कोण करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करून त्यांना 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा किंवा 1,00,000 रुपये दंड अशी जी आर्थिक शिक्षा आहे ही तरतूद करण्यात आलेली आहे। आणि वरील जे काही कायदे आहेत ना, तर यांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना 2010 मध्ये करण्यात आलेली आहे। दुसरा एक अगदी महत्त्वाचा कायदा आहे मित्र हो, तो म्हणजेच काय तर वन्यजीव संरक्षण कायदा 1972। तर या कायद्याच्या कलम 49 अनुसार दुर्मिळ होत चाललेले जे काही प्राणी आहेत त्यांच्या व्यापारावर बंदी घालण्यात आलेली आहे। तसंच कलम 49 ब नुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या अवयवांपासून जे काही वस्तू निर्माण होतात त्यांच्या व्यापारावर देखील बंदी घालण्यात आलेली आहे। कलम 49 क नुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या वस्तूंचा साठा जर कुणाकडे असेल तर ते लवकरात लवकर जाहीर करणं फार महत्वाचं आहे। मग मित्र हो, हे जे कायदे आहेत ना ते या पर्यावरण संवर्धनासाठी करण्यात आलेले आहेत। मग उदाहरणार्थ चिपको आंदोलन म्हणा, हे देखील त्याच्यातच समाविष्ट आहे। मग ज्या ठिकाणी अशी असंख्य माणसं आहेत की जी पर्यावरणाला हानी पोहोचवतात त्याच ठिकाणी अशी काहीतरी अशी कितीतरी माणसं आहेत जी पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावत आहेत। मग तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये मित्र तुम्हाला एक छोटीशी गोष्ट दिलेली आहे, ती गोष्ट आहे जाधव मोलाई पयांग यांची। तर आसाममधील जाधव मोलाई पयांग हे यांचा जन्म जो आहे तो 1963 मध्ये झाला, आणि वयाच्या 16व्या वर्षापासूनच त्यांनी जंगल कामगार म्हणून आपलं काम जे आहे ते चालू ठेवलेलं आहे। मग काय झालं की एकदा त्यांच्या गावाजवळून जी ब्रह्मपुत्रा नदी वाहते तिला पूर आला, परिणामी त्यांच्या आसपासच्या परिसरामध्ये जे काही असंख्य साप होते ते मृत्युमुखी पडले। याच्यावर उपाययोजना म्हणून जाधव मोलाई पयांग यांनी सुरुवातीला 20 बांबूंची रोपटी लावली आणि त्यांचं संगोपन केलं, आणि त्याच्यानंतर सामाजिक वनीकरण विभाग जो आहे याच्या अंतर्गत 1979 मध्ये एक वन प्रकल्प जो आहे तो तिथं 200 हेक्टर जागेमध्ये करण्यात आला। ज्यावेळेला हा प्रकल्प थांबवण्यात आला तरी देखील जाधव मोलाई पयांग यांनी मात्र आपलं कार्य जे आहे ते चालू ठेवलं। म्हणजेच काय तर त्यांनी झाडं लावलीत, त्यांचं संगोपन केलं, आणि मित्रो ज्या ठिकाणी एक झाड नव्हतं अशा ठिकाणी त्यांनी 1360 एकरचं जंगल उभा करून दाखवलं। तर आसाममधील जोरहाट येथील कोकिलामुख हे जिथं हे जे जंगल आहे ते या जाधव मोलाई पयांग यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेलं जंगल आहे, आणि म्हणूनच भारत सरकारनं त्यांना पद्मश्री या मानांकित सन्मानानं सन्मानित केलेलं आहे, आणि तेथील जंगलाला त्यांनी मोलाई जंगल असं नाव दिलेलं आहे। मग मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की असंख्य लोक जी आहेत ती एक जंगल नष्ट करू शकतात, पण एका माणसानं जर मनात आणलं तर तो अख्खं जंगल उभा करू शकतो। ही जी शिकवण आहे ती जाधव मोलाई पयांग यांनी दिलेली आहे, आणि तुम्ही देखील असं काहीतरी करू शकता। त्यांच्याकडून तुम्ही प्रेरणा घेतला तर तुम्ही देखील पर्यावरणाचं संवर्धन जे आहे ते करू शकता।